केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणार असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी मागील 12 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलंय. नवीन कृषी कायदा मागे घेण्यात यावा अशी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली. मात्र केंद्र सरकारकडून त्यांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंद हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत अनेक राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरल्यामुळे भारत बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलंय. शहरासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांना उद्ध्वस्त करणारे 3 कायदे मोदी सरकारने मंजूर केलेले आहेत. त्या कायद्यामुळे शेतकरी कामगार हा उद्ध्वस्त होणार आहे. हरियाणा, पंजाबचे शेतकरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी जुलमी मोदी सरकारला न घाबरता त्यांनी जे आंदोलन पेटवलेलं आहे त्या आंदोलनाला साथ देण्यासाठी देशातील जवळपास 500 संस्था यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. भाजप म्हणून इतर सर्व पक्षांनी देखील शेतकरी किसान आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे. परंतु जगाचा पोशिंदा अन्नदाता जेव्हा संकटात येईल, जेव्हा उद्योगपतींचं त्यांना गुलाम करण्याचं काम हे पाप मोदी सरकार करत आहे, त्यासाठी जनजागृती करण्याकरिता भारत बंदचं आंदोलन, भारत बंदचं आव्हान आमच्या शेतकरी बांधवांनी केलं होतं. त्याला खामगाव मतदारसंघातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, चक्का जाम झाला. गावातील नागरिकांनी, मतदारसंघातील नागरिकांनी जवळपास 95% बंद सहस्फूर्तीने बंद केला. त्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना हात जोडून विनंती केली 1 दिवस अन्नदातासाठी 5 वाजेपर्यंत आपण बंद करा, ते देखील त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन मी देखील बंद केलेला आहे. 100% बंद खामगाव मतदारसंघामध्ये झालेलं आहे. किसानांनी हे दाखवून दिलेलं आहे, शेतकरी बांधवांनी हे दाखवून दिलेलं आहे, जर आम्ही संघटित आहोत. कामगारांनी दाखवून दिलं जर आम्ही संघटित आहो तर मोदी साहेबांनी असे कितीही कायदे केले तर ते कायदे परत घेण्यासाठी माझा बळीराजा हा निश्चित रूपानं सक्षम आहे व त्यांच्या पाठीमागे पूर्ण जनता भारताची आहे हे यावरून सिद्ध झाले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील आरोग्य सेवा वगळता बाजारपेठ आज सकाळपासूनच बंद होती. खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोदी सरकार विरोधात नारेबाजी करून नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी, सर्व राजकीय पक्षांचे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आली. प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज बुलढाणा.